ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या क्युमाइन क्लब परिसरामध्ये महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे गवळी समाज प्रदेश अध्यक्ष हिरामान गवळी आणि धुळे महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर भगवान गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। या प्रदेशाध्यक्ष हिरामण गवळी यांनी बोलताना असं सांगितलं की राज्य सरकारनं तात्काळ ओबीसींच्या राजकीय आरक्षण पुन्हा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच संपूर्ण ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी देखील या संघटनेतर्फे करण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सामील झाल्याचं बघायला मिळालं। आंदोलकांनी यावेळी ओबीसींचं राजकीय आरक्षण राज्य सरकारनं पुन्हा मिळवून द्यावं या आशयाच्या घोषणा देखील दिल्या आहेत। महाराष्ट्र शासनाने ओबीसींचे रद्द केलेले आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना न चुकता पूर्णपणे करावी आणि उच्च न्यायालयाला पाठवावी यासाठी आज महाराष्ट्रभर महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीनं जिल्हा कार्यालयांवर काही अंशी कोविड असल्याकारणानं आंदोलनं करून माननीय मुख्यमंत्री साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांद्वारे आम्ही या मागणीसाठी निवेदन देत आहोत। ओबीसींचे रद्द केलेले आरक्षण पुन्हा मिळावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना पूर्णपणे करून उच्च न्यायालयाला पाठवावी यासाठी आज धुळे जिल्हा गवळी समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेले। धन्यवाद।